Sony LIV. We live to entertain. Download the app. Sony LIV app download kara. Sony LIV. We live to entertain. मंडळी भक्ती ही स्मार्ट चतुर आणि अष्टावधानी आहेच आणि आज तर ती एका हॉस्पिटलची नर्स बनली आहे. बघूया तिथे काय घडतंय. आपल्या समोर येत आहेत हास्य बुद्रुकचे भक्ती आणि आशुतोष. वा, हॉस्पिटल मधल्या तब्बल 10 दिवसाच्या मुक्कामानंतर आज फायनली घरी जाणार आहे. डिस्चार्ज मिळणार ना मला. आता राहिला हा दागिना, हा काय 10-15 दिवसांचा आहे, तो गेला की संपलं. पण एक सांगू, हॉस्पिटल मधला हा जो दागिना आहे ना कडक. नर्स एक्सक्यूज मी. कोण? मी का? तुम्ही नाही, तुम्ही काय? तुम्ही मी ही पाहिजे. येस, भोगा आता. या असं का म्हणून गेलं? काही नाही हो, तुम्ही लक्ष नका देऊ. ती ना जळते माझ्यावर. मी खूप स्मार्ट आहे ना. हे का, मी स्वतःला स्मार्ट म्हणतो, लोक का हसतात ना हेच कळत नाही मला. बर जाऊ दे. काय हवंय तुम्हाला? गोळ्या, गोळ्यांची माहिती घ्यायची होती मला. काय आज डिस्चार्ज मिळणार आहे ना मला? डिस्चार्ज मिळणार आहे तुम्हाला? कॉंग्रॅट्स. हा, थँक्स थँक्स. खरं सांगू, तुम्ही फार गोड हसता. थँक यू. ऐका ना, मला पण करा ना कॉंग्रॅट्स. म्हणालो ना तुम्ही फार छान हसता. नाही मग तसं नाही. मग कशाच? माझी ना एंगेजमेंट ठरली आहे. कॉंग्रॅट्स. थँक यू. ही बघा अंगठी. गुड. ओ बघा तरी. गुड. हाय, हे प्लास्टर तुटलं ना. हा, ते एकदा निघालं की मग येईन तुमच्या एंगेजमेंटला. येईन मी. कशाला? मी कुठे बोलवलं तुम्हाला? ठीक आहे, नाही येणार. नाही, नकाच येऊ. असं जायचंच नसतं भिकाऱ्यासारखं कुणाच्या एंगेजमेंटला. मी आलो, मी आलो, असं करत जायचं नसतं. हा, भिकाऱ्यासारखं. होय हो, ठीक आहे. नाही येत भिकारी वगैरे काय. हसू नको ना, तो वॉकर फेकून मारेन आता. बरं ठीक आहे, मी तुम्हाला गोळ्या देते. हा, तुमच्या द्या गोळ्या. हे बघा, तुम्हाला दिवसात ना 3 गोळ्या घ्यायच्या. ही आहे लवकर केस वाढेल, ही आहे अँटीपुनिटोन, आणि ही आहे जज इम्प्रेशन. ही 10 mg आहे. ही तुम्हाला दिवसात ना 2 तरी घ्यावीच लागेल. काय चाललंय तुमचं? अगं बाई, सॉरी, मला वाटलं ते गोळ्या ठेवायचं भांडच आहे. तरी तरी मी म्हटलं असं उपडं करून का ठेवलं? पण बावळटच आहे बाई खरंच. बरं, आता नीट लक्ष देऊन ऐका. प्लास्टर लावलंय, खाजवायचं नाही. कुठे? अहो, जिथं प्लास्टर लावलंय तिथे. आता भिंतीला कशाला खाजवायला जाईन? भिंतीचा काय संबंध? त्याला पण प्लास्टर असत ना. भिंतीला नाही हो, तुमचा पाय मोडलाय ना तिथे जे प्लास्टर लावलंय ना, त्याच्यामुळे खाज येते. आणि लोकांना अशी खर 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 खाजवायची सवय असते ना. हाताला जे लागेल त्यांनी ते खाजवतात. असं पेन सापडला खाजवतात. हा, ही अशी अंगठी सापडली, खर 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 खाजवतात. आणि मग काय झालं? माझी अंगठी पडली. अहो, ते काय लॉकर आहे का बँकेतला अंगठी त्याच्यात ठेवायला?
अहो तुम्ही ओरडताय कशाला? मी मुद्दाम केलं का? तुम्ही बघितलं ना ही अशी माझ्या हाताला अंगठी लागली असं मी तुम्हाला दाखवतो ते खर 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 खाजो नका. आणि आता काय घडलं? गेली आतमध्ये पायाची गोळी आला ती. अहो मग ओरडू नका ना, पायाचीच गोळी होती ना, पायातच गेली ना. अहो ती पोटात ना घ्यायची असते तेव्हा कुठे पायाला पाय आला लागते ती गुण लागतो. अहो लागते हो, कुठूनही घेतली तरी लागते. मी नर्स आहे मला माहिती. एकदा तर मी एका पेशंटला तोंडात नाही अनिमा दिला होता. लागला होता त्याला बरोबर. ह्याचं काय करायचं आता? ह्याचं काय म्हणजे मला हवी आहे माझी अंगठी. दुखताय ते खाली ठेवा. एक काम करा, एक काम करा, ते प्लास्टर काढा, त्याच्यातली अंगठी घ्या आणि नवीन प्लास्टर लावा. ठीक आहे? अहो नको. आणि प्लीज तुम्ही ना जरा हळू बोला, तुमचा आवाज गेला ना बाहेर ऐकू तर डॉक्टर येतील इकडे धावत, कळलं का? आणि ते रागवतील माझ्यावर, माझ्यामुळे प्लास्टर कापायला लागलं म्हणून. आणि परत मला कामावरनं काढून टाकतील. एक मिनिट, परत कामावरनं काढून टाकतील म्हणजे? याच्या आधी पण असाच गोंधळ घातलाय तिथे. नाही नाही मग इथे नाही, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. ते सगळं जाऊ दे, मला माझी अंगठी. हे बघा ऐका, हळू हळू जरा. मी तुमचा पाय हा असा उलटा करणार आहे, कळलं? त्याने काय होणार आहे? वर गेलेली कुठली गोष्ट खाली येतेच. आईन्स्टाईनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम विसरलं का? कोणाचा? आईन्स्टाईनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. बाबडो तो न्यूटनचा होता. त्याचं आडनाव आईन्स्टाईन होत. आणि हे बघा नावाशी मला काही घेणं तर नाही, कळलं ना? त्याचं नाव बबन आईन्स्टाईन असलं असतं ना तरी मी माझी अंगठी काढलीच असते. असं कसं? अरे इकडे इकडे. अरे ठरव एक दिशा कुठली तरी काय. माझे हळू कथा काय? तुमच्या पायात नाही चिल्लर काय बाहेर आलं? चिल्लर तुमचा पाय म्हणजे काय पिगी बँक आहे? कसं काय चिल्लर आलं बाहेर? काय नाही ग, ती पॅन्टच्या खिशात ठेवली होती, खिसा फाटका होता म्हणून घसरत गेली असेल ती. पिगी बँक आहे का? पिगी बँक आहे का? थांबा जरा, काय कशी काढू अंगठी बाहेर? माझ्या नवऱ्याला कळलं तर आता अंगठी गेली म्हणून माझी केवढा रागवेल तुम्हाला माहितीये का? तुम्हाला का? का तो खूप संशय घेतो माझ्यावर. का संशय घेतो? त्याला असं वाटत त्याने गिफ्ट दिलेली प्रत्येक गोष्ट मी बाहेर जाऊन विकते. तुम्ही नवऱ्याचं गिफ्ट बाहेर विकता? अहो नाही विकत मी. मग त्यांनी तर 2 महिन्यापूर्वी मला मोबाईल दिला होता गिफ्ट म्हणून. आता ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्यावर आपण जनरली मोबाईल बाजूला ठेवतो ना. हो हो. मी तसा ठेवला आणि विसरले. मग ठीक आहे, विसरलेल्या जागून परत घ्यायचा. नाही ना, ते आमच्या बावळ्या डॉक्टरांनी पोट शिवून टाकलं ना. मी मोबाईल त्याच्या पोटात ठेवला होता पेशंटचा. पोटात? हो, तेच उघडं होत. अरे ते काय कपाट आहे का? मोबाईल ठेवायला पोट पोटात ठेवला तुम्ही? अहो ते गोष्ट त्या डॉक्टरला कळायला पाहिजे ना, बावळटाला. पोटामध्ये मोबाईल असतात आणि पोट शिवलंच कसं? म्हणजे मला एरवी लेक्चर देत असतो. एनिमा दिल्यानंतर पोटामध्ये काही असता कामा नये, मला पूर्ण पोट मोकळं पाहिजे. आणि स्वतः एवढा मोठा मोबाईल दिसला नाही पोटातला त्याला. हो पण ज्याच्या पोटात होतात त्याला तरी त्रास झाला असेल ना. नाही नाही, त्याची उलट मज्जा झाली, त्याचं काम एकदम सोपं झालं. त्याची मजा झाली? मी ना त्याच्या मोबाईल वर मिस कॉल दिला ना की त्याला कळायचं इकडे चेकअप साठी बोलवलंय. मग तो यायचा. अहो या गोष्टीमुळे ना डॉक्टर पण घाबरतात आता मला. मी ओटी मध्ये गेल्यावर त्यांच्या ओटी पोटातच गोळा येतो. तुला नर्सची डिग्री काय रम्मीत लागली का? कोण म्हणेल हिला नर्स? नाही नाही, डिग्री मला कोणी देतच नव्हतं, मी अशी खेचून घेतली त्यांच्याकडे. याच्यासाठी तुला थर्ड डिग्री दिली पाहिजे. ती नंतर द्या, आधी मला माझी अंगठी द्या. अरे मी कुठे? हळू अंगठी द्या. हळू हळू
काय करू आता मी दया कर ना काहीतरी तेवढा घोरीपणा चांगला नाही घोरीपणा नाही नरकात पाठवेला ऐक तुम्ही शांत बसा मी काय करणार आहे या स्क्रू ड्रायव्हरनी असे भोक पाडणार भोक पाडल्यामुळे काय होईल मला ती अंगठी दिसेल ना नक्की कुठे ते शांत बसा मला पण नंतर घे ना 10-15 दिवसानंतर निघाला की गांडूळ तुमच्या पायामध्ये गांडूळ अरे अरे नस येते पायातली नस काढली ना पायातली नस काढली ना अरे माझ्या पायातली माझी अंगठी मला काढून देणार बोला लवकर अगं नस येते नशी जर का वागत त्याच्यावरती तुम्ही अंगठी काढून देणार की नाही बोला मी डॉक्टरांना सांगेन डॉक्टर काय एवढ्या गोष्टीचा केवढा इश्यू करतोसारखं नाही थांबा जरा हळूहळू जरा मदत करा ना मला तुमची अरे ग ती जात पण नाही माझं ऐकेल ती माझं ऐकेल दया कर अरे नसे यार गेली गेली ना तुमच्या आतमध्ये गेली गेली बाबा एकदा झालं का तुमचं समाधान गेली ना आतमध्ये तर उठा उठा बसा इथे वर आता मला अजून ओरडू नका थांबा थांबा जरा मला अंगठी हवी हो माझी अरे बर्फासारखं काय फोडते त्याला अरे थांबा जरा नको गे एवढा एवढा अमानवी वागू नये गे डॉक्टरच्या ह्याच्यात ना तू हे ऐक ना गे अरे बास ना काय आरशी एवढी भोक पाडली तरी अंगठी मिळायला तयार नाहीये ऐक एवढी भोक पाडली आता बासरी म्हणून वाजवती असा कधी होत नसत बरं ते कन्फर्म उपाय करू आपण कुठला मी ना पाण्याचा पाईप मागून घेते कशाला हा म्हणजे आपण ना काय करूया असं पाणी खाल्लं सोडूया ते अंगठ्याशी वर येईल ना हा मी फोन करून पाईप मागून घेते पाणी नको ऐका ना अरे ही सगळी मला भिजवून टाकेल रे त्यापेक्षा इथे कुठेतरी लपलेलं बरं रे फोन का नाही लागते ओ बाई पाणी मागू नको का ओ पाणी मागू नका काय झालं माझा पाय वाजला एका तुमची अंगठी सापडली अंगठी माझी कुठे होती हो खाली पडली होती ब्लास्टर मध्ये नव्हती होती सारी हा सारी सारी काय सारी आता एवढं सारल्यावरती अजून म्हणते सारी 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 खरंच सारी सारी हा माझ्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास झाला सॉरी सॉरी हा थोडासा त्रास होता जास्त म्हटलं तर किती दिल हे बाई मला एक सांग तुमचं नाव भक्तिरत्न बारखी तरीच मला लोकांनी सावध केलं होतं विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा वा मजा आली जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला सई मस्त परफॉर्मन्स होता अशी नर्स मी पहिल्यांदाच पाहिली क्रेझी नर्स होती आणि मला ते स्पेशली ते नर्स काढण्याचं ते फारच आवडलं म्हणजे ती कॉन्सेप्टही आवडली आणि तुम्ही प्रॉपर्टीबरोबर काय केलं तेही आवडलं काय बेअरिंग सर आज तुमचं म्हणजे मला काही वेळाने असं वाटू लागलं होतं की तुला खरंच दुखत असेल की का इतकं सुंदर बेअरिंग घेतलं होतंस तू फारच सुंदर मला खूप आवडला ॲक्ट सुपर प्रसाद ऍक्च्युली मलाही अशू असं वाटलं की तुला खरंच लागतंय की काय दोन तीनदा मला खरोखरच असं वाटलं खरंच तुला लागलंय नाही पण म्हणजे तितका समरस होऊन तू इनॅक्ट करत होतास त्यामुळे त्याच्यात खूप मजा आली या निमित्ताने एक गोष्ट सिद्ध झाली की या जत्रेमध्ये बाजी मारायला
एका पायात जरी प्लास्टर असलं तरी एका पायावर तू तयार आहेस. फार सुंदर, मस्त होतं टायमिंग आज. भक्ती, तुझी एनर्जी उत्तम होती आज, आणि तुझं टायमिंग, तुझे पंचेस, तुझा आक्रस्थळेपणा, आणि ही नर्स इतक्या टोकाला जाऊन इतकं विचित्र वागू शकते हे त्याचं फन एलिमेंट आहे. एकाच वेळेला बाहेर आलं आणि आम्हाला सगळ्यांना ते खूप आवडलं. विश यू ऑल द बेस्ट. आणि आता जाणून घेऊया गुण. नऊ गुण. मंडळी, या परफॉर्मन्सवरून तुमच्या लक्षात येईल की विनोद निर्मितीसाठी किती कष्ट झेलावे लागतात. तर आपल्या आर्ट टीमनी हे जे प्लास्टर बनवलं आहे कमीत कमी वेळात बनवलं आणि आर्टिस्टला त्रास न देता त्यांनी ते प्लास्टर घातलं त्यांना. मला वाटतं एकदा आपल्या आर्ट टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. सुपर जॉब. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.